नमस्कार, रिया कुकिंग क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे. मी रोहिणी. कोणताही पदार्थ असो, आमटी, करंजी, लाडू, यासाठी आपल्याला सुकं खोबरं लागतं. ते झटपट आपण किसून कसं तयार करू शकतो हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे. नेहमी वाटण्यासाठी आपल्याला सुकं खोबरं लागतंच, आणि ते जर किसून तयार असेल तर आपला वेळही भरपूर वाचतो. आता इथे काही मी सुक्या खोबऱ्याच्या वाट्या घेतलेल्या आहेत. आता इथे मी एका बाउलमध्ये पाणी घेतलं आहे. यामध्ये आपल्याला जी सुक्या खोबऱ्याची वाटी आहे ती टाकून ठेवायची आहे 5 मिनटं. आता ही जी खोबऱ्याची वाटी आहे मी या पाण्यामध्ये टाकून ठेवते आहे. आता हे मी असंच 5 मिनटं साईडला ठेवणार आहे, तोवर आपण दुसरी पद्धत पाहूयात. आता मी तुम्हाला दुसरी पद्धत दाखवते. जर आपल्याला झटपट अगदी खोबरं किसायचं असेल तर आपल्याला या खोबऱ्याचे जे आहेत छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत. मी आता या कटरवर याचे छोटे छोटे तुकडे करून घेते. आता इथे हे मी खोबऱ्याच्या वाटीचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. आता हे आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत, आणि हे आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचे आहेत. आता हे मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलं आहे. तुम्ही पाहू शकता खोबरं किती छान असं मस्त बारीक झालेलं आहे. मिक्सरमधून फिरवून घेतेवेळी हे आपल्याला इंचवर फिरवायचं आहे, म्हणजेच थांबून थांबून फिरवायचं आहे. डायरेक्ट जर मिक्सरमध्ये तुम्ही याला ग्राइंड केलं तर खोबरं जे आहे त्याला तेल सुटतं. आता हे तयार आहे. आता आपण दुसरी एक पद्धत पाहूयात. इथे एक मी सुक्या खोबऱ्याची वाटी घेतलेली आहे. हे जे सुकं खोबरं आहे त्याच्या मागे जी काळी साल आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे. तुम्ही चाकूने केअरफुली हे काढून घेऊ शकता. जर खोबरं खूप सुकं असेल तर ही साल काढणं थोडंसं कठीण जातं. अशावेळी तुम्ही काय करा, ही खोबऱ्याची वाटी जी आहे 4 ते 5 मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवा, चांगली स्वच्छ कपड्याने पुसून घ्या, आणि नंतर तुम्ही याची साल काढून घेऊ शकता. आता मी या कटरवर ही अशा पद्धतीने साल काढून घेते. कटरवर ही साल काढणं अगदी सोपं जातं, तुम्ही पाहू शकता. आता या पद्धतीने आपण जे खोबरं किसून घेणार आहोत ते खोबरं आपण लाडूसाठी, बर्फीसाठी, नारळवडीसाठी वापरू शकतो. तुम्ही पाहू शकता हे मी काढून घेतलंय. आता याचेही आपल्याला या कटरवर छोटे छोटे तुकडे करायचे आहेत. आता हे सुद्धा आपल्याला मिक्सरमधून थांबून थांबून किंवा मग इंचवर फिरवून घ्यायचं आहे. आता हे सुद्धा मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलंय. एकदम परफेक्ट असं हे बारीक झालेलं आहे, आणि याला छान सफेद असा रंगही आला आहे. खोबऱ्याच्या वाटीची काळी साल काढून घेतल्यामुळे, आणि हे आता आपलं घरगुती डेसिकेटेड कोकोनट तयार आहे. हे तुम्ही कडक उन्हामध्ये वाळवून 2 ते 3 महिने फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता. आता 5 ते 6 मिनटं झालेली आहेत. सुरुवातीला आपण जे खोबऱ्याच्या वाट्या पाण्यामध्ये बुडवून ठेवल्या होत्या ती आपल्याला घेऊन स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची आहे अशा पद्धतीने. आता या बाकीच्याही मी छान पुसून घेते. आता हे मी पाण्यातून काढून नंतर पुसून घेतलेलं खोबरं आहे. हे मी तुम्हाला किसून दाखवते. इथे मी बारीक किसणी घेतलेली आहे. अगदी झटपट असं हे किसलं जातं, आणि आपल्याला जास्त ताकद लावायची गरज पडत नाही. अगदी झटपट हे किसलं जातं. दाखवते, पाहू शकता किती मस्त छान असं झटपट आपलं हे खोबरं किसलं गेलंय. बघा किती झटपट 2 मिनिटांमध्ये ही खोबऱ्याची एक वाटी माझी किसून झालेली आहे. छान अगदी पटपट किसलं जातं. आता अशाच पद्धतीने बाकीचं किसून घेते. आता अशा पद्धतीने मी तिन्ही जे वाट्या आहेत खोबऱ्याच्या त्या किसून घेतलेल्या आहेत अगदी 5 मिनिटांमध्ये. तुम्ही पाहू शकता किती मस्त झटपट एवढं खोबरं किसलं गेलंय. आता हे किसून घेतलेलं खोबरं तुम्ही गरम करून वाटण्यासाठीही वापरू शकता, किंवा मग गरम करून तुम्ही याला झिपलॉक बॅगमध्ये किंवा एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवून 2 ते 3 महिने फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता.
आता मी तुम्हाला तिन्ही प्रकारे किसून घेतलेलं खोबरं दाखवते आणि हे सर्व करायला मला फक्त 15 मिनटं लागली आहेत। हे खोबरं मी पाण्यामध्ये खोबऱ्याच्या वाट्या 5 मिनटं बुडवून ठेवून नंतर त्या पुसून घेऊन किसून घेतलेलं खोबरं आहे। हे तुम्ही लाडूसाठी, वाटणासाठी, कशासाठी वापरू शकता। दुसरं जे हे आहे ते मी डायरेक्ट कटरवर कट करून नंतर मिक्सरमधून इंचवर फिरवून घेऊन बारीक करून घेतलेलं खोबरं आहे। हे तुम्ही डायरेक्ट भाजीसाठी, आमटीसाठी वापरू शकता। आणि हे जे आहे ते मी खोबऱ्याच्या वाटीची मागची साल काढून नंतर त्याचे तुकडे करून बारीक करून घेतलेलं खोबरं आहे। हे जे आहे तुम्ही लाडूसाठी किंवा नारळ बर्फीसाठी वापरू शकता। अशा पद्धतीने खोबरं किसून आपण रेडी करून ठेवलं तर आपला बराच वेळ वाचतो। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा। जर तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। सबस्क्राईबच्या बाजूला जी बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा, त्यामुळे माझे व्हिडिओ अपलोड झाल्यावर त्याची नोटिफिकेशन सर्वात पहिली तुम्हाला येईल। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।